भारतीय संस्कृती जपण्याचं आणि जोपासण्याचं काम ओरायन मॉल हे सातत्यानं करत आहे असं मत अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी पनवेल येथील ओरायन मॉलच्या वतीने आयोजित मोदक स्पर्धेत व्यक्त केलं. पनवेलमधील ओरायन मॉलमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोदक मेकिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरमुले या उपस्थित होत्या. गणेशोत्सव म्हटलं की महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण, या सणाचा आनंद हा द्विगुणित करण्यासाठीच बाप्पाचा आवडता असलेला मोदक बनवण्याची आगळी वेगळी स्पर्धा ओरायन मॉलने आयोजित केली होती. या स्पर्धेतील प्रमुख तीन विजेत्यांना अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांच्या हस्ते आकर्षक बक्षिसांचं वाटप करण्यात आलं. त्यामध्ये प्रथम पारितोषिक गीता नार्वेकर, द्वितीय पारितोषिक लीना माळी आणि तृतीय पारितोषिक रितिका बर्वे यांना देण्यात आलं. एकूण 70 अधिक महिलांसह पुरुषांनी देखील या मोदक स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत परीक्षक म्हणून सुप्रसिद्ध शेफ सुधाकर, हशीदा आणि रश्मी मोरे यांनी काम पाहिलं, तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुप्रसिद्ध युवा मालिका अभिनेते सागर चव्हाण यांनी केलं. दरवर्षी ही स्पर्धा आयोजित करून महिला वर्गातील सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ही स्पर्धा ओरायन मॉल आयोजित करत असतो. यावेळी ओरायन मॉलचे मालक मंगेश परुळेकर आणि मनन परुळेकर हे उपस्थित होते. आपली संस्कृती जपण्यासाठी आपल्या ज्या काही पारंपरिक पाककला आहेत किंवा पारंपरिक आपल्याकडे ज्या रेसिपीज आपण ज्याला म्हणतो त्या आहेत, त्या टिकल्या पाहिजेत. जसं आता गणपतीच्या काळात कोकणामध्ये घावन घाटलं केलं जातं किंवा भोपळ्याचे घारगे केले जातात, गौरीचा नैवेद्य आहे हा एका प्रकारचा. आपण काळाबरोबर बदलत चाललो आहे, पण त्याचबरोबरीने आपल्या थोड्याशा परंपरांशी पण आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे असं मला वाटतं. कव्याचे मोदक, माव्याचे मोदक हेही आपला एक बाप्पाला आवडणाराच प्रकार आहे, पण ज्याला आपण उकडीचे मोदक म्हणतो ते खरं तर आपण आपल्या घराघरांमधून प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे, तर आपण पुढच्या पिढीला सांगू शकू मोदक म्हणजे काय. हा इव्हेंट करण्याचा उद्देश ह्या पिढीला कळावा मोदकाचा महत्व काय, कारण हल्ली मुलं सही मोमोज खातात, मोदक विसरलेले आहेत हल्लीचे मुलं, आणि चांगला असा उपक्रम ओरायन मॉलने घेतलेला आहे, काय सांगतील. नक्कीच ओरायन मॉलचं कौतुक आहे. हा पनवेलमधला एकमेव मॉल आहे आणि मॉल हे आपलं कल्चर नाही खरं बघायला गेलं तर, पण आपलं कल्चर मी मगाशी म्हटलं तसं नवीन गोष्टी आपण जशा ॲक्सेप्ट केल्या त्या करता करता आपल्या संस्कृतीचंबद्दल आपण काय करू शकतो, तर ओरायन मॉलच्या अख्ख्या टीमनी हे ठरवलं आहे की येणारा प्रत्येक सण आपण आपल्या संस्कृतीप्रमाणे साजरा करायचा. ही मोदकांची स्पर्धा आहे, नवरात्रात अजून काहीतरी एखादी स्पर्धा होईल, तर मला असं वाटतं की आपली नवीन संस्कृती आणि आपली जी मुळात संस्कृती आहे त्याचा समतोल साधण्याचा हा ओरायन मॉलचा एक प्रयत्न आहे.